रेल्वे लाईन्स परिसरातील धोकादायक ठरणाऱ्या इमारतीचा काही भाग महापालिका बांधकाम विभागाच्या वतीनं पाडण्यात आला. रेल्वे लाईन्स परिसरातील सुरेश द्वारकाधीश आवसेकर यांच्या इमारतीचा धोकादायक भाग पालिकेच्या बांधकाम विभागाच्या पथकानं सोमवारी पाडला. सेंट जोसेफ प्रशालेच्या समोर हे जुनं बांधकाम होतं. मागील आणि पुढील भाग गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक बनला होता. महापालिका बांधकाम विभागानं वारंवार नोटीस देऊनही दखल घेतली जात नसल्यामुळं सोमवारी पालिकेच्या बांधकाम विभागानं कारवाई करत धोकादायक असलेला भाग पाडून टाकला, अशी माहिती बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी दिली. साधारणपणे 219 इमारती या धोकादायक इमारती असून प्रत्येक इमारतधारकांना सोलापूर महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. सेंट जोसेफ हायस्कूलच्या समोर श्री आवसेकर यांची 2 मजली इमारत आहे. ती इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक झालेली असल्याने सोलापूर महानगरपालिकेकडून यापूर्वी त्यांना नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेने आज सदरच्या धोकादायक इमारतींचा अति धोकादायक पोर्शन जो आहे तो पाडकामासाठी हाती घेण्यात आलेला आहे.